भारतीय जनता पक्षाला या सगळ्या चारही नगर पंचायतीमध्ये मोठ्या मताधिक्याने आमचे सगळे नगरसेवक जिंकतील आणि आमच्या चारही नगर पंचायती मोठ्या फरकाने निवडून येतील आणि याची मला खात्री आहे। विरोधकांनी किती भांडगडी लावण्याचा प्रयत्न केला, कितीही भांडणे लावण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांची उंची तेवढी त्यांची अक्कल तेवढी म्हणून ते फक्त भांडगडी लावण्याचा प्रयत्न गेली दोन दिवसांपासून करीत आहेत। पण आमचे कार्यकर्ते जनतेला त्रास होऊ नये, निवडणूक ही शांततेमध्ये पार पाडावी यासाठी शांत राहून जनतेमध्ये राहून काम करीत आहेत, अशी टीका आज निलेश राणे यांनी कुडाळ येथे केली। आपल्याला डेव्हलपमेंट हवी, हे भांडण नको, पण शिवसेना असेल, विरोधक असतील, त्यांना भांडगड विकास नको, आज फरक आहे, त्यांना ते बोलावं लागतं आणि या चार पैकी त्यांची एकही नाही म्हणून त्यांना तसं बोलावं लागतं। अशा बोगस आमदारांनी विजयाची वार्ता करू नये आणि येणाऱ्या रिझल्टच्या दिवशी चारही नगर पंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। एवढे दिवस प्रचारामध्ये काय भाषण केलं, त्यांच्यामध्ये किती निधी आणला का हे सांगू शकले नाही। शेवटच्या दिवशी तुम्हाला सांगून उपयोग नाही आणि ते त्यांच्या पॅम्पलेट मध्ये पाहिजे होतं, मग रस्त्यासाठी एवढं अमुक निधी, मग विकासासाठी सांगू शकले नाहीत। मुख्यमंत्री शिवसेनेचे जरी असले तरी महाराष्ट्राला त्यांचा काय उपयोग नाही, 40 दिवस घरी बसले आणि स्वतःचा चार्ज देखील कोणाला दिलेला नाही। असं मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कामाचे नाहीत, पण त्यांचे आमदार काय कामाचे, म्हणून मुख्यमंत्र्यांचा वार्ता करू नका। निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जर कोणाची नोंद इतिहासामध्ये झाली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच होईल, अशी जहरी टीका निलेश राणे यांनी केली। आणि भारतीय जनता पक्षाला ह्या सगळ्या चारही नगरपंचायतीमध्ये मोठ्या मताधिक्याने आमचे सगळे नगरसेवक जिंकतील, आमच्या चारही नगरपंचायती मोठ्या फरकाने निवडून येतील याची मला खात्री आहे। विरोधकांनी किती भांडगडी लावायचा प्रयत्न केला, कितीही भांडणं लावायचा प्रयत्न केला, कारण का त्यांची उंचीच तेवढी, त्यांची अक्कलच तेवढी, म्हणून ते फक्त भांडगडी लावायचा प्रयत्न दोन दिवसापासून करतायत। पण आमचे कार्यकर्ते जनतेला त्रास होऊ नये, निवडणूक ही शांततेमध्ये पार पाडावी याच्यासाठी शांत राहून जनतेमध्ये राहून काम करतायत। आपल्याला डेव्हलपमेंट हवी आहे, भांडणं नको, पण शिवसेना असेल, विरोधक असतील, त्यांना भानगड हवी आहे, विकास नको, हाच फरक आहे आमच्यात आणि त्यांच्या। स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी आत्ता असं म्हटलंय की चारही नगरपंचायतीमध्ये सेना आणि राष्ट्रवादीची सत्ता येईल असं त्यांनी म्हटलंय, एकतर्फी विजय होईल असं म्हटलंय का सर? त्यांना ते बोलावं लागतं, या चारहीपैकी एकही त्यांची नाहीच आहे, म्हणून त्यांना तसं बोलावं लागतं। जर चारही भारतीय जनता पक्षाचे येतील असं ते जर म्हटले तर उद्धव ठाकरे उद्या तिकीटच देणार नाही 2024ला, त्यांचे वांदे होतील, म्हणून त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही। ज्यांनी ह्या चारही नगरपंचायतीमध्ये एक कवडी दिली नाही, विकास कामांच्या नावावर फक्त बॅनरच्या पलीकडे काही केलं नाही, लावण्याच्या पलीकडे अस्तित्वात पैसा कुठेच आला नाही, अशा आमदारांनी, बोगस आमदारांनी विजयाच्या वार्ता करू नये। येणाऱ्या रिझल्टच्या दिवशी चारीचे चारी नगरपंचायती भारतीय जनता पक्षच विजय होईल, कारण का आहेच आमची सत्ता। महाराष्ट्रात मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे आहेत, सरकार आपलं आहे, थेट निधी हा नगरपंचायतीकडे आपण आणू असं त्यांनी एक वक्तव्य केलं आहे, त्या संदर्भात काय सांगा? मग मागचे एवढे दिवस प्रचारामध्ये जी काय भाषणं केली त्याच्यामध्ये किती निधी आणला हा का सांगू शकले नाहीत? आज शेवटच्या दिवशी तुम्हाला सांगून उपयोग नाही, ते त्यांच्या पॅम्फलेटमध्ये पाहिजे होतं, अमुक अमुक रस्त्यासाठी एवढं, अमुक अमुक विकास कामांसाठी एवढं, सांगू शकले नाहीत, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आत्ता सांगून उपयोग नाही। मुख्यमंत्री शिवसेनेचे जरी असले तरी महाराष्ट्राला त्यांचा काय उपयोग नाही, 40 दिवस जे घरी बसले, हा ज्यांनी स्वतःचा चार्ज देखील कोणाला दिलेला नाही, असे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच कामाचे नाहीत, मग त्यांचे आमदार काय कामाचे? म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वार्ता करू नका। निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जर कोणाची नोंद होईल इतिहासामध्ये तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची होईल। रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया। पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो। 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते। छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो। चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून। तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया।
आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँक ला जोडा. या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.